नमस्कार वर्षाली किचनमध्ये आपले स्वागत आहे तर या भावीजला तुम्ही बनवा ही झटपट होणारी थाळी यामध्ये आपण बनवणार आहोत बासुंदी बटाट्याची भाजी पुरी आणि भात अगदी झटपट होते ही थाळी तर ही जी थाळी आहे ती बनवायला एक तासाचा वर वेळ लागत नाही चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवू या भावेजसाठी ही थाळी तर आपण इथं सर्वात अगोदर बासंदी बनवून घेऊया त्यासाठी इथं मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे दूध हे फुलक्रीम आहे बासंदी बनवताना एक लक्षात ठेवायचं आहे की जे दूध आपण वापरतोय ते अगदी फुलक्रीम हवं म्हणजे बासंदी अगदी घट्ट होते आपली आणि आठवायला थोडा कमी वेळ लागतो बघा दुधाला छान उकडी आले आहे याचप्रमाणे आपल्याला बासंदी बनवून घ्यायची आहे तर बासंदी बनवताना गॅस हा लोच ठेवायचा आहे आणि दूध हे सतत ढवळत राहायचं आहे आपली इकडं बासंदी होते तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया तर आपण इथं बटाट्याची भाजी बनवत आहोत तर त्यासाठी इथं एक मी कढई घेतलेली आहे ते मंद ह्याच्यावरती गरम करायची आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला जिरं घालायचं आहे इथं मी पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि दोन तेज पान घेतलेले आहे इथं एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तोही घालायचा का आहे कांदा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात दोन हिरवी मिरची घालायची आहे आणि मी इथं लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे ते थोडं ठेचून घेतलेलं आहे जर तुम्हाला आणि लसूण असं ठेचलेलं घ्यायचं नसेल तर पेस्टही वापरू शकतात आता आपल्याला टोमॅटो घालायचं आहे तर इथं मी मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला चांगला परतून झाल्यानंतर त्यात मसाले घालायचे आता टोमॅटो चांगला परतला गेलेला आहे आता आपण मसाले घालून घेऊया तर इथं मी दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मसाले चांगले परतून घ्यायचे आपल्याला थोडंसं पाणी घालून मसाले चांगले शिजू द्यायचे आता आपल्या मसाल्यांमध्ये आपण मीठ घालून घेऊया तर चवीनुसार मीठ घालायचं इथं मी चार बटाटे उकडून घेतलेले होते मध्यम आकाराचे त्याचे फोडी करून घ्यायचे आहे फोडी थोड्या जाडसरस केलेलं आहे आता आपले मसाले चांगले शिजलेले आहेत तर आपण बळ उकडलेला बटाटा हा मसाल्यात घालून घेऊया बटाटे चांगले मसाल्यामध्ये एक जीव झाल्यानंतर आपण त्यात पाणी घालायचं आहे ज्या जास्त मोठ्या फोडी असतील त्या थोड्या बारीक करून घ्यायच्या आहे बघा मसाले छान एकजीव झालेले दिसत आहे आता आपण थोडस पाणी घालून घेऊया आणि भाजीला छान उकळी आणून घेऊया तर ही जी भाजी आहे ती थोडी घट्टच असते त्यामुळे पाणी थोडं कमीच घालायचं बघा अगदी मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे फक्त याप्रमाणे भाजी छान झाल्यानंतर आपल्याला पाच मिनिटासाठी उकडे आणून घ्यायची आहे बघा आता आपली भाजीही तयार झालेली आहे आपली बासंदी कशी झाली बघून घेऊया तर बघा आपल्या बासंदी अगदी निम्मे आटलेली आहे आता साखर घालायची आहे तर इथं मी दोन लिटर दूध घेतलेलं होतं त्याचं आटून एक लिटर झालेलं आहे त्यात आता साखर मी एक वाटी घातलेली आहे जी आपली रेग्युलरची वाटी असते तीच घेतलेली आहे थोडेसे बदाम आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे बदाम आणि काजू हे थोडे आबडतोबडच बारीक केलेले आहे बघा याप्रमाणे आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे साखर आपली विरघडली का बघायची आहे यात थोडी चारोळी घालायची आहे तर बघा इथं मी एक चमचा चारोळी घेतलेली आहे तेही घालून घ्यायची बासंदीमध्ये आणि परत बासंदीला थोडी उकळी आणून घ्यायची आपल्याला पाच मिनिटासाठी कारण साखर सा घातलेली आपण तर ती छान वितळली पाहिजे यामुळे आपल्याला चांगले उकळे आणून घ्यायची आहे यात तुम्ही केसरही वापरू शकता पण मी, मी नाही टाकलेलं आहे मग आपल्या दुधाला किती छान उकळी आलेली आहे यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकायची आता आता दुधाला छान उकळी आलेली तर गॅस बंद करून घेऊया आता आपण पुरी तळून घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेले तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला पुऱ्या तळायच्या आहे तर पुरी तळण्यासाठी इथं बघू शकता तुम्ही किती छान टम फुगलेली आहे तर जेव्हा आपण पुरी टाकतो तेव्हा पुरीवरती थोडं तेल घालायचे आणि जो झारा आहे त्याने पुरी थोडी खाली दाबून घ्यायची म्हणजे पुरी छान टम फुकते बघा आपली पुरी छान तळून झालेली आहे आता काढून घेऊया याचप्रमाणे मी अजून एक पुरी तुम्हाला तळून दाखवते की कि पुरी किती छान फुकते बघा पुरी टाकल्यानंतर झाराने थोडी दाबायची आहे याप्रमाणे दाबली की पुरी आपली पूर्ण तेलामध्ये जाते त्यामुळे आपली पुरी छान फुकते याचप्रमाणे राहिलेल्या बाकी सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया पुरीचं जे पीठ मळतो आपण ते अगदी घट्ट मळायचं आहे जर आपण थोडं सैलसर पीठ मळलं तर पुऱ्या छान येत नाहीत म्हणून पीठ मळताना अगदी घट्ट मळायचं आहे म्हणजे पुऱ्या छान टम्म फुगतात आणि त्यात थोडी साखर घालायची आहे साखर घालायची आहे म्हणजे आपली पुरी ही फुगलेलीच असते लवकर शिप नाही होत याचप्रमाणे राहिलेल्या सगळ्या पुऱ्या आपण आता तळून घेऊया आणि मी थोडासा भातही बनवून घेतलेला आहे आपल्या थाळीसाठी बघा याचप्रमाणे आपली आता थाळी रेडी करून घेऊया तर इथं मी एका वाटीमध्ये बासंदी काढून घेते बघा बासंदी अगदी छान घट्ट झालेली आहे आपली त्याचप्रमाणे भाजी अगदी छान तरी आलेली भाजीला ही भाजी अगदी झटपट होते पण चवीला अगदी छान लागते एकदा नक्की बनवून बघा बघा आपली पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहे आणि अगदी क्रिस्पी पण झालेली आहे अगदी झटपट होणारी थाळी ही आपली आता तयार आहे अजिबात वेळ न वाया घालवता ही थाळी नक्की बनवा या दिवाळीला जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा तुमची आणि नक्की ही थाळी बनवून बघा जर चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही नक्की प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला लगेच टाकल्यानंतर नोटिफिकेशन येईल मस्त खाणे स्वस्त रहा आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा